तळापासून सरचे स्वागत जॉईन हो पहिले लवकर चला अतिशय महत्वाच्या गोष्टीवर आपल्याला बोलायचे म्हणजे आता भरती आली बाबा पण आपल्याला करायचं आहे काय हा सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम आहे आणि या प्रॉब्लेम मध्ये अनेक लेकर बेजार आहेत या प्रत्येक गोष्टीवर तोडगा काय आणि सर्वांच्या सुपीक डोक्यात नापिक विचार की सर फॉर्म कुठं भरू, भरू? है ना कोण्या ठिकाणी भरू काय करू अशा अनेक समस्या आहेत त्या समस्या थोड्या आपल्याला रिचार्जात घ्यायच्यात हा चला जॉईन व्हा पहिले सर्वांनी चला आता याच्यामधलं काय माहिती काय मेन एक गणित पाहायला आपण हा हे गणित पाहत असताना चार प्रकारचे उदाहरणं तुम्हाला परीक्षेत विचारल्या जातात चारही प्रकारचे उदाहरणं आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचे आहेत काही जण म्हणतील सर आज आपला टायमिंग रॉंग कस काय झाला तर टायमिंग रॉंग नाही आहे लक्षात घ्या संधी चालून येत नाही संधी आपल्याला निर्माण करावी लागते आणि ती वेळ आपल्याकड सध्या आलेली आहे आणि म्हणून याच्यामधल्या काही गोष्टी पाहत असताना आपल्याला काय पाहायचंय सिलेबस कोणता काय आहे ह्या प्रत्येक गोष्टी थोड्या विचारात घ्यायच्यात मग याच्यामध्ये दररोज लाईव्ह यायचे मात्र आठ वा आज आठ वाजता का हा प्रश्न काही ना पडला असेल तर आज आठ वाजता याच कारण आहे नऊ वाजता आमच्या क्लासच्या पोरांना पेपर आहे त्या पेपरचं आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचे म्हणून लक्षात घ्या मी एका गोष्टीसाठी इथं लाईव्ह आलो आपल्याला सर्वात पहिले येणाऱ्या भरतीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा अनेक दलिंदराच्या डोक्यात प्रश्न आहे सर आता फॉर्म कुठं भरू कोणा ठिकाणी तयारी करू त्या एन सी एलचं काय आहे ईडब्ल्यू एचं काय मुलींचं म्हणणं आहे सर तीस टक्क्याचं काय कोणत्या कास्टमधून भरू अशा अनेक समस्या आहेत आणि ह्या समस्या असताना प्रॉब्लेम काय होला की मी लाही येत असताना प्रॉब्लेम आहे की पोरायला शिकू का त्याच्या समस्येबद्दल बोलू त्या एन सी एल बद्दल बोलू का पोरायला शिकवण्याबद्दल बोलू आता मेन आहे आपल्याला सिलेबसवर भर देणं आपल्याला मेन आहे लेकराचं काय राहिलंय ले त्याच्याकडे कर फोकस करणं लेकराचा मार्क कुठं कटायला त्या गोष्टीवर फोकस करणं पण प्रॉब्लेम काय व्हायला आहे आपल्या मधात या दलिंदर सरकारनं असे कुठं आणलेत की त्याच्याबद्दल न बोललेलं बरं एवढे कुठं नाही मोखार पोरग बेजार आहे सर काय करू आता नेमकं एन सी एलचा प्रॉब्लेम आहे ओपन मध्ये भराव तर काहीच वय गेलंय काहीचा प्रॉब्लेम आहे ईडब्ल्यूएचा प्रॉब्लेम आहे अशा अनेक समस्या आपल्याकडे आहेत बरोबर आहे पण तरी पण लक्षात घ्या तरी पण लक्षात घ्या की बाबा या कालावधी तुमच्या डोक्यात पहिला प्रश्न आला की सर मी फॉर्म कुठं भरू लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की बाबा दोन हजार दहा ला मी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आलेलो आहे बाब्या दोन हजार दहा ला दोन हजार दहा ला स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आल्यावर झालं काय पाय म्हणजे दोन हजार दहा ला दोन मे दोन हजार दहा ला आमची डीएड सीईटी झाली पंधरा जुलैला डीएड सीईटीचा निकाल लागला दोन हजार दहाला ला हे डीएड चे पोर मया सोबतचे लागल्यावर स्टेटस फिरून लय हुशारक्या दाखवू लागले आणि मग त्याच कालावधीत दोन हजार अकरा ला आपला आला फॉरेस्ट रिझल्ट आणि फॉरेस्ट रिझल्ट आल्यामुळं या चा पगार चालू होण्या अगोदरच मी जॉईन झालो तेव्हा यायल पगार होता तीन हजार शिक्षण सेवक तुम्ही चांगले असल तुमची मेहनत एकनिष्ठ असेल तर सर्व काही बढिया होते आणि मग त्याच्यानंतर मी उतरलो पोलीस भरतीच्या बॅचच्या पोराकडं तर पोलीस भरतीच्या पोरांना विनंती आहे दोन हजार दहा ला सर्वात मोठी पोलीस भरती झाली ती पंधरा हजार जागेची तेव्हा दोनशे मार्काचा पॅटर्न म्हणजे दोन हजार दहा ला पोलीस भरतीच्या स्वरूपात बदल झाला काय बदल झाला बाबा तर पोलीस भरतीच्या स्वरूपात हा बदल झाला की लेखी शंभर गुणाची आणि ग्राउंड शंभर गुणाचं दोन हजार दहाच्या अगोदर लेखी पेपर होता पंच्याहत्तर मार्काचा याच्यामध्ये पंधरा मार्क तुम्हाला निबंधाल होते आणि साठ मार्कामध्ये गणित आणि जी के विचारल्या जायचं आणि म्हणून गणित जी के विचारल्यामुळं काय होतं की हे दोन्ही विषय मी शिकवायचो आणि अशी बबाड गर्दी आपल्याकडे होती कधी या बॅसला आता मेन काय झालं बघा शंभर शंभरचा हा पॅटर्न झाला आणि हा पॅटर्न झाल्यावर आपल्या क्लासची एक पोरगी चौऱ्याऐंशी गुणावर दोन हजार दहा ला पोलीस झालेली आहे दोनशे पैकी चौऱ्याऐंशी गुण मी तुम्हाला हे सांगायला निगेटिव्ह होऊ नका तुमच्यासाठीचा विषय किती मार्कावर लागली चौऱ्याऐंशी गुणावर आपल्या क्लासची दुसरी मुलगी लागली होती एकशे दहा गुणावर परभणी मध्ये हा कळलं का परभणी पोलीस मध्ये आपला इथं पोरग पहिलं आलं तर परभणीमध्ये त्या पोराचं नाव होतं सागर गावंडे दोनशे पैकी कोण होतं सागर गावंडे एकशे चौऱ्याऐंशी टोटल होतं त्याचं म्हणजे मेन गोष्ट काय बाबा की या परभणीच्या ठिकाणी आपले जवळपास त्रेचाळीस पोरं एका भरतीत परभणीत आपलेच होते कारण ते काळले भारी होता विषय दोन्ही आपलेच होते आपण त्याचे हिरो होतो आपण त्याचे स्टार होतो म्हणजे सांगायचं तात्पर्य की पंधरा हजार जागेसाठी एवढी लिस्ट क्लोज होली कमी मारकावा लागली याच कारण काय होतं दोन हजार नऊ दहा ला पोरगी पोलीस कॉन्स्टेबल व्हायची म्हणलं की प्रॉब्लेम काय होता लोक तिच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनात पाहायचे आता दृष्टिकोन गेला चुलीत आता लोकायला प्रश्न आहे पहिले घरच्या पोटा पाण्याचा प्रश्न मिटवा मग त्याला कोणती का नोकरी ना आणि म्हणून सध्या पोरीचं प्रमाण देखील पोलीस भरतीमध्ये वाढलं बाबा आता पोलीस भरतीचं प्रमाण वाढल्यावर लक्षात घ्या त्याच्यानंतर दोन हजार चौदाला पाच हजार चारशे जागेची भरती झाली आणि पाच हजार चारशेच्या जागेमध्ये तुम्हाला पाहिलं असेल की बाबा इथं काय लागलं मेरिट जास्त लागलं आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की बाबा अठरा हजार तीनशे चोवीस जागा आहे एकशे वर ओपन कॅटेगरी लिस्ट क्लोज होणार शब्देमह या भरतीला एकशे पंधरा मार्काल पोरवी लागणार शब्दमह काय म्हटलं फक्त एकशे पंधरा मार्काल पोरगी लागणार एकशे तीस मार्काला पोरग लागणार मग विषय मॅटर काय आहे तू फॉर्म कुठेही भर डजंट मॅटर तो एकच काम तुला ग्राउंडला पंचेचाळीस मार्क पडायला पाहिजे तुला गोळ्यात प्रॉब्लेम आहे किंवा तुला सोळाशे मीटर बरोबर पळता येत नाही तुला आहे तर मीटरचे आहे तर तुझ्याकड दुसरा पर्याय आहे एसआरपीएफ तुला माहिती आहे फक्त सध्या तुला दोनच फॉर्म भरता आले तिसरा फॉर्म कधी भरता येतो जर तुझ्याकडे लायसन असेल तर नसेल तर तो बी नाही मग या दोन फॉर्म मध्ये तुला तुझं नशीब आजमायचे म्हणून जर तुला इकडलं ग्राउंड अवघड जात असेल तर तुला इकडे पाच किलोमीटर कोणाचाही टाइमिंग निघतो म्हणजे इकडे तुला पन्नास मार्क पडतात पंचवीस मार्कामध्ये गोळ आहे पंचवीस मार्कामध्ये शंभर मीटर आहे ते वीस वीस धरले तर एफ ची लिस्ट क्लोज होत असती ग्राउंड ची पंच्याण्णव मार्क आता आपला रिझल्ट काउन येणार या बाबा याचं कारण सांगतो पोरो याच एकच कारण आहे की तुम्हाला माहिती आहे दोन हजार ची जी भरती झाली का दोन हजार एकोणीस मध्ये आपले सध्याचे गृहमंत्री त्या काळचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यायनं काय केलं हे फॉर्म घेतले होते ऑनलाईन सिस्टीम न भरून आपली परीक्षा होणार होती ऑनलाईन मधात आला कोरोना परीक्षा झाली आपली ऑफलाईन आणि यायनं सांगितलं पहिले आम्ही काय घेणार लेखी म्हणून सरळ सेवेचा मोकार उताडा आपल्या भरतीकड आला ज्याला तलाठी व्हायचे ग्रामसेवक व्हायचे लिपिक व्हायचे कनिष्ठ लिपिक व्हायचे वनरक्षक व्हायचे ज्याची लेखी चांगली आहे अशा लय जणांना फॉर्म आपले इकडले भरले की नाही आणि यायनं फॉर्म भरल्यामुळं आपली मेरिट काय झाली अहो चौऱ्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव मार्कावर लिस्ट क्लोज झाली कशाची लेखीची क्लोज कितीवर झालं ब्याण्णव चौऱ्याण्णव मार्कावर कारण का इथं सरळ सेवेचे पोर आले होते आता ओरिजिनल रांगडं पोरग ओरिजिनल ग्राउंड करणार रेग्युलर प्रॅक्टिस करणाऱ्या पोराचा रिझल्ट या वर्षी आहे कसा आता पाय पहिले ग्राउंड आहे जरी सरळ सेवेचं पोरग इकडे आजमावून पाहायचं म्हणलं तर शंभर मीटर ते कव्हर करू शकत नाही तू कधी त्याच्यापेक्षा भारीच आहे कळलं का गोला ते पोरग गोळा आउट ऑफ फेकू शकत नाही तू त्याच्यात कधी बी काय भारीच आहे म्हणजे तुला एक गोष्ट कळली की का आता काय आहे तू एक काम कर ग्राउंडमध्ये जास्त मार्क कर म्हणजे ग्राउंडची लिस्ट तुम्ही काय करायची हाय नऊन घालायची म्हणजे इकडले पोरं तुमचे कॉम्पिटेटर येणार नाहीत मग तुम्ही काय करा होता येईल तेवढं ग्राउंडमध्ये हाय नेऊन घाला पंचेचाळीस क्लोज केल्यानं बाकी भरती देणारे पोरं तुम्हाला कॉम्पिटेटर होणार नाहीत याच्यामध्ये एन सी एलचा प्रॉब्लेम असणारे है ना याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काहीकडे सर्टिफिकेट आहे काहीकडे व्हेरिफिकेशन नाही असे लय जण कटणार आहेत कॉम्पिटिशन कमी आहे वेळ प्रसंगी महाराष्ट्रात एकशे दहा मार्कावर पोलीस मध्ये लागणार किती मार्कावर एकशे दहा मार्कावर हा शब्द आहे तू लागल्यावर म्हणशील हो सर तू तु, म्हण तुम्ही म्हणले होते एकशे दहा मार्कावर म्हणून मी काय सांगितलं बाबा फक्त एकच गोष्ट आहे काय आणखी बी वेळ गेली नाही थोडं सिरियस व्हायचंय आणि जरा सर रिलॅक्स राहायचे आजच्या तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात करा कारण वेळ खूप संपलेली आहे डबल फॉर्म भरू नका डबल फॉर्म भरू नका ईमेल आयडी मध्ये आगाव कुटाने करून अति स्मार्ट वर स्मार्टपणा दाखवू नका हे दलिंदर लोक आहेत आपले दोन्ही फॉर्म रिजेक्ट करतील काही जण तुम्हाला डायलॉग आणलेत की मागल्या वर्षी डबल फॉर्म भरणारे लोक नोकरी लागले पण यानं जाणून बुजून वर्षी ऍड मध्ये सांगितलंय डबल फॉर्म आम्ही ॲक्सेप्ट करणार नाहीत म्हणून होता येईल तेवढं ऐका डबल फॉर्म भरायची गरज नाहीये आणि इथून पुढं मी सांगताना सांगितलं पोलीस भरतीचा हा आपला लेक्चर असेल उद्यापासून आपल्याला बोलायचंय सरळ बदल आजचं आपलं लेक्चर पण तलाठी भरती बदल आहे गणित कोणत्या लेवलचे येतात पेपर पॅटर्न कसा आहे पोलीस भरतीला गणित कोणते त्याच्यावर आपल्याला बोलायचं आहे आरोग्य विभागाची भरती कशी आहे अनेक समस्या आहेत आणि म्हणून आपल्याला कुठल्याही क्रायटेरिया आपण धरला तर गणित मराठी बुद्धिमत्ता जी के सारखंच आहे फक्त सरळ सेवेमध्ये एक नवीन विषय ऍड होतो त्या विषयाचं नाव इंग्रजी आहे कळलं का म्हणून सांगायचं तात्पर्य एकच आहे की बाबा काही करायचं बाळांनो पण टार्गेट आपल्याला ग्राउंड मिरिट घालायचं पंचेचाळीस वर एसआरए पी एफ ची ग्राउंड मिरिट घालायची पंच्याण्णव वर म्हणजे बाकीचे पोरं तुमचे कॉम्पिटिशन कटले हे घातल्यावर तुला काय नाही ऐंशी पंच्याऐंशी मार्क पडले महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये तू हा रिझल्ट येतो कुठल्याही जिल्ह्यामध्ये मग तू फॉर्म कुठेही भर फॉर्म भरताना फक्त एक टार्गेट लावायचं जसं तू ह्या डोक्यात असते का की महाकासला मुंबई जागा असते असं महाराष्ट्रातल्या फॉर्म भरणाऱ्या प्रत्येक पोराच्या डोक्यात असते तुला काय वाटतंय परभणी जिल्ह्यात महाकासलं एकच जागा इथं कोणीच येणार नाही असं तु या मनात येते का तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराच्या मनात येते परभणीत एकच जागा आहे मग मी एकटाच जाऊ का तसं काहीच होत नसते जसं आपल्या मनात येत आहे का तसं प्रत्येकाच्याच मनात येत असते मग आपलं काम काय आपल्या मनात आलेली गोष्ट आपल्याच मनात ठेवायची लोकांच्या मनातली गोष्ट आपण ऐकून घ्यायची हे मेन आहे म्हणजे याच्या वेळेस तुला काय काम आहे बाबा सिंपल आयडिया फॉर्म कुठं भरायचा हे मॅटर नाही तो टार्गेट एकच मला मार्क ग्राउंडला पडलेच पाहिजे पंचेचाळीस होता येईल तेवढं एखादं कमी वजनाचं पोरगय आपल्याला गोळ्याला दोन मार्क कटले पाहिजे आणि लय झालं शंभर मीटरला दोन म्हणजे इथं तीन आणि इथं दोन पाच मार्क आपले मायनस व्हावेत बाकी सोळाशे मीटर होता येईल तेवढा आपला उठाफ होण्याचा प्रयत्न करावा म्हणजे पंचाळीस मार्क इथं पडले आणि ला पंच्याण्णव पडले तर लेखीला ऐंशी ते नव्वद मार्क कसे घ्यायचे ती स्ट्रॅटर्जी मी शिकवतो ती स्ट्रॅटर्जी मी तुला शिकवतो ओके फक्त ती गोष्ट लक्षात घ्यायची की मेरिट जी आहे ती मेरिट तुम्हाला सांगितलं मी बस क्लोज याच्या बाहेर जाणार नाही कळलं का हार्डली एकशे दहा मार्कावरही यावर्षी पोरग लागणार तू बी म्हणला पाहिजे कस काय अरे मला सांग कमी जागा असताना मी आपली एवढी गेली ती यावर्षी जागा लय डेंजर आहे एवढ्या जागा आहेत की तूल ताण नाही आणि त्याच्यात मुंबई पाय मुंबईला पाच एक लाख ले करायचे फॉर्म येतील ज्याला माहिती आहे मी लागू शकत नाही पहिली भरती असं प्रत्येक पोरग फॉर्म भरत असते मुंबईला काहून त्याला कालावधी जास्त काय <coughs> त्याला कालावधी जास्त मग त्याची इच्छा काय बाबा मुंबईला फॉर्म भरून टाकतो शेवटी शेवटी देता येईल आपल्याला त्याच्याशी घेण नाही आपलं कॉम्पिटिशन कोणासोबत नाही आपलं कॉम्पिटिशन आपल्यासोबत द्यायचा बी रिझल्ट आपल्याला काढायचा रिझल्ट आपल्याला टार्गेट एकच मात्र ज्या बी जिल्ह्यात उतरलो मला एवढे मार्क इथं घ्यायचे एवढे मार्क एसआरपी आपले घ्यायचे आहेत आणि लेखील आम्हाला ऐंशी क्रॉस मार्क घ्यायचे आहेत महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात कुठेही फॉर्म भर रिझल्ट तू आहे आता फक्त डॉक्युमेंटचा विचार करा फॉर्म बरोबर भरा आणि या भरतीत तुम्ही लागले पाहिजे याचा विचार करा ओके तर पहा एक विषय आपल्याला शिकवायचा होता विषय आहे आ, कशा प्रकारचे प्रश्न येतात म्हणजे पेपर पॅटर्न तुम्ही पाहिला असेल तर उद्यापासून काय करलो दररोज लाइव लाईव्हच्या माध्यमातून पेपर सोडून घ्यायचे सरळ सेवेचे तलाठीवरती पोलीस भरती आरोग्य विभाग आणि महत्वाची गोष्ट इतर असलेल्या तत्सम पोलीस भरतीच्या लेवलच्या ज्या काही परीक्षा असतील त्या परीक्षेचे आता मी एक विषय तुम्हाला घेऊन येऊ लागलो इथं त्या विषयाचं नाव नावत पहा श्रेणी काय नाव होतं संख्या श्रेणी मग या संख्या श्रेणीचे प्रश्न कसे सोडवायचे हे तुला शिकवायचं होतं पहिल्यांदा मी तुला शिकवलं संख्या श्रेणी बराबर दिसायला कर पुरो आता श्रेणी म्हणजे काय माहितीये का दिलेल्या संख्येमध्ये अनुक्रमिक सारखा गॅप असेल गॅप ग्याप म्हणजे ती या भाषेत फरक दिलेल्या संख्येमध्ये अनुक्रमिक काय असेल सारखा का गॅप असेल तर त्याला म्हणायचं श्रेणी मग याच्यावर फक्त चार प्रकारचे प्रश्न विचारतात पुस्तकामध्ये तुला चार प्रकारचे सूत्र देतात मी वारंवार सांगितलं गणिताची तयारी करणाऱ्या गाभरायो आपल्याला अंकगणितामध्ये तीनशे चाळीस सूत्र आहेत हे ज्याला गणित शिकवायचं त्या प्रत्येक मास्तराला पाठ पाहिजे पण ज्या पोराला मार्क घ्यायचेत त्याला फक्त बत्तीस सूत्र पाठ पाहिजे किती बत्तीस सूत्र कुठल्याही विषयामध्ये तुला नव्वद टक्के मार्क पडायला पाहिजे नव्वद टक्क्यावर तू हा रिझल्ट येतो कुठल्याही विषयाची शंभर टक्के तयारी करायची नाही तुला काय शास्त्रज्ञ आहे का राम आंबा खातो काहूनच खातो आपल्याला घेणे का नाही आपल्याला फक्त नव्वद टक्के तयारी करायची काय करायची नव्वद टक्के <coughs> मग यामध्ये एक गोष्ट लक्षात घे कि बाबा मी तुला म्हणलं संख्या श्रेणीमध्ये प्रश्न किती प्रकारचे चार प्रकारचे पहा प्रश्न कोणत्या कोणते लक्ष इकडं समजा हे असा प्रश्न दिला मी तीन कोमा सात क्वामा अकरा कोमा पंधरा कोमा एकोणीस कॉमा तेवीस कॉमा लक्षात घ्या सत्तावीस कोमा एकतीस कोमा पस्तीस कॉमा एकोणचाळीस दिसालेख सांगा सर्वांना हा प्रकार सर्वांना दिसालेख सांगा यस नाव बोल चला गरे, गया, का रे आता पूर्व लक्षात घ्या आता हा आहे संख्या श्रेणीचा प्रकार याच्यामध्ये चार प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात एकच प्रश्न चारही पद्धतीने समजून सांगतो म्हणजे डबल तुला पुन्हा या गणिताकडे पाहायची गरज पडणार नाही प्रॅक्टिस मेक्समॅन परफेक्ट नाही करेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपली प्रॅक्टिस पण करेक्ट पाहिजे सात वर्षापासून गोळा फेकायला आणि तो जाईच ना त्याचा अर्थ गोळ्याच्या लायकीचा तू नाही तुलाही माहिती आहे मग आता या ठिकाणी प्रश्न किती प्रकारचे विचारले जातात लक्षात घे याच्यामध्ये पहिला प्रकारचा प्रश्न तीन क्वामा सात कॉमा अकरा कॉमा पंधरा क्वामा एकोणीस डॅस डॅस डॅश या अंकगणितीय श्रेणीचे ए नीट लक्ष दे अंकगणितीय श्रेणीचे प्रश्न असतो दहावे पद काढा आता पहा चार प्रकारचे प्रश्न सांगावला त्या पुस्तकात दोनच प्रकारचे मी तुला चार प्रकारचे प्रश्न सांगायलो याच्यावरला कुठलाही प्रश्न तुला आला नाही डायरेक्ट मला फोन कर काय म्हणते तीन कॉमा सात कॉमा अकरा कॉमा पंधरा एकोणीस डॅस डॅस या अंकगणितीय श्रेणीचे दहावे पद काढा असा प्रश्न विचारला आपल्याला कि तू पद काढा म्हणलं दहावं पद हा लक्षात घ्या पुस्तकात तुला इथं सूत्र इंग्रजीत दिलेलं असते तू हे पोलीस भरतीचा तू इंग्रजीत लक्षात ठेवायचं नाही काय बाबा सिंपल आयडिया इथं काय करायचं माहितीये का हे पाहिजे असं लिहायचं एकच सूत्र शेवटचे पद काय लिहायचं शेवटचे पद इथं चिन्ह बरोबर इथं लिहायचं पहिले पद तु अंकगणितीय श्रेणी वाढत गेली असेल तर चिन्ह घ्यायचं प्लस आणि कमी होत गेली असेल तर चिन्ह घ्यायचं मायनस इथं काय लिहायचं तो विचारलेले पद काय लिहायचं विचारलेले पद इथं काय घ्यायचं मायनस एक गुणिले तुला जी श्रेणी दिली त्या श्रेणीतला फरक हे पाय तीन आणि सात मधला फरक सात आणि अकरा मधला फरक अकरा आणि पंधरा मधला फरक कळलं आता हे तू का आता या प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं पा पोलीस भरतीला हजार वेळा आलेले प्रश्न आणि पुन्हा तोच प्रश्न आहे म्हणून तोच मी रिपीट केला फक्त तो काम काय आहे शेवटचे पद विचारले तीन कोमा सात कोमा अकरा कोमा पंधरा एकोणीस डॅसड्या अंकगणितीय श्रेणीचे दहावे पद काढा पाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहावे पद एकोणचाळीस आहे का नाही म्हणजे तुला माहित आहे या प्रश्नाचं उत्तर एकोणचाळीस आहे काढायचं आहे कसं हे तु पहिलं पद तीन इथं चिन्ह कोणतं प्लस आता काय म्हणताय विचारले पद की तू दहा मायनस काय करा म्हणते एक गुणा कशानं फरकानं मग फरक किती आहे चार आता पाय तीन जशाला तसे दहा मायनस एक नऊ गुणिले काय चार पहिले तुला आहे गुणाकार करावा लागतो मग तू काय केलं तीन जशाला तसे नऊ चौक छत्तीस अन तीन हे झालं तू ह्या प्रश्नाचं उत्तर हे काय झालं तू ह्या प्रश्नाचं उत्तर समजलंय का सांग हे तू ह्या प्रश्नाचं उत्तर समजलंय का ओके okay. हो oh. हो oh, पुलीस ड्रायव्हर uh, पदाबद्दलचा व्हिडिओ नक्कीच घेतो काय ताण घेऊ नका ओके okay. चला एक प्रश्न सोडून दाखवा मला फास्ट एक प्रश्न फास्ट मध्ये सोडून दाखवा लवकर लवकर सोडून दाखवा लवकर फास्ट घ्या सात कॉमा चौदा कॉमा एकवीस कॉमाल लक्षात घ्या अठ्ठावीस कॉमा डॅश 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 या, या अंकगणितीय श्रेणीचे विसावे पद काढा या अंकगणितीय श्रेणीचे विसावे पद काढा चला फास्ट उत्तर काढा अंक गणित या श्रेणीचे विसावे पद काढा लवकर बर रेल्वेच्या गणितावर नक्कीच एक क्लास घेतो उद्या ताण घेऊ नका गणित तुम्ही जी घेऊ नका मराठीचा ताण घ्यायची गरज नाही मग सर असतात चला लवकर आता काय करायचं होतं ज्यांचं कोणाचं उत्तर आलं असेल त्यांचं काम काय आहे तुला कळलं पहिलं पद दिलंय सात पहिलं पद काय दिलंय सात आणि याच्यातला फरक पण दिलाय सात मग तो काम जे दिलंय ते सूत्रात मान तू याकडे दिलं पहिलं पद पुढील म्हणल्यावर प्लस वाढत गेल्यावर प्लस कमी होत गेल्यावर मायनस मग आता विचारलेलं पद किती वीस मायनस एक गुणिले अंक फरक सात मग आता पाय सात दशाला तसे वीस मायनस एकोणीस गुणिले सात आता सात जशाला तसा पाढा पाठ पाहिजे पाढा काय पाठ पाहिजे पाठ पाहिजे मग तुला हे माहीत पाहिजे एकोणीस सात एकशे तेहतीस मेन आहे प्रॉ प्रॉब्लेम तेच आहे पढा तुला मी वारंवार सांगितलं कुठलाही पढा सतरा कामाचा पाडा आहे सतरा चौतीस एकावन्न अडुसठ पंच्याऐंशी एकशे दोन हे एकशे एकोणीस कन्सेप्ट क्लिअर त्याच्याशिवाय पर्यायच नाही म्हणजे ते तुला तसंच पाठ करावं लागेल तसं इकडे एकोणीस अडतीस सत्तावन्न शहात्तर पंच्याण्णव कन्सेप्ट क्लिअर त्याच्याशिवाय पर्यायच नाही मग किती एकशे तेहतीस एकशे तेहतीस एक आणि सात तू उत्तर काय आलं एकशे चाळीस म्हणजे अंकगणितीय श्रेणीवरला बाब्या हा पहिला प्रश्न आहे हा काय पहिला प्रश्न आता दुसरा प्रश्न पाय बरं चल घ्या प्रश्न दुसरा प्रश्न कसा असतो रे चला दुसरा प्रश्न पहा दुसरा प्रश्न असतो तीन कॉमा सात कॉमा अकरा कॉमा पंधरा डॅस 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 एकोणचाळीस हे या अंकगणितीय श्रेणीचे कितवे पद आहे हे या अंकगणितीय श्रेणीचे कितवे पद आहे चला या प्रश्नाची मांडणी पाहती का तीन कॉमास सात कॉमा अकरा कॉमा पंधरा डॅश 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 एकोणचाळीस हे अंकगणितीय श्रेणीचे कित्तीय पद आहे तुला फळ्यावरलाच प्रश्न मी मुद्दा विचारला की हेच प्रश्न रिपीट चार पद्धतीने विचारला जातो परीक्षेत पण जास्त वेळ हा आलेला आहे म्हणून आपण तोच पाहिलो काय म्हणते तीन कॉम्स सात कॉमा अकरा कॉमा पंधरा डॅश डॅश एकोणचाळीस हे या अंकगणितीय श्रेणीचे कितुय पद आहे आता तुला काय म्हणलं मी तो सिंपल काम काय हे पाय पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं आठवं नवं दहावं फळ्यावर दिले तू आमोजलं उत्तर काढलं दहा तिथं फळ्यावर दिलेलं असणार का तू कोणाकर पाहणार तिथं पहिलेच तु या नजरेत प्रॉब्लेम शंकू पेशी सरकलेल्या तु ह्या तू जिलबीकडे पाहतो आणि लाडू मागतो आता मेन गोष्ट काय आहे अशा वेळेस तो काम आहे की तू लक्ष या लक्षावर पाहिजे तेव्हा लोक तुला लक्षात ठेवतात मग आता तू काम काय लक्ष द्यायकडं शेवटचं पद काय रे ए प्लेस काय एकोणचाळीस आता पहिलं पद काय आहे तीन इथं काय आहे प्लस तुला विचारलंय ते माहीत नाही मग माहीत नसल्याला शोधणे म्हणजे यक्ष तू काय करतो गुगल एक्स काउंट टाकतो तुला माहितीये काहीतरी शोधायचे मग काहीतरी शोधणे म्हणजे काय यक्स एक्स, एक्स म्हणजे काही बी जगातल्या कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करायचा म्हणजे एक्स एक्सच्या बाजूला आणखी एक एक्स टाकलं तर डबल अभ्यास एक्सच्या बाजूला आणखी एक एक्स टाकलं पुन्हा एक एक जीवनाचा सत्यानाश काही सोधता येते मग तुला आणि ते तेच करायला तू दोन जीबीचा उद्धार केला तो उद्धार हे ना हा तर गैबाण या सुधारणं गरजेचं आहे काय एक्स मायनस काय एक कारण तुला माहीत नाही विचारलेलं पद काय गुणिले फरक किती आहे फरक आहे चार जे दिलं होतं ते तू आिहिलं नाही आता तू काम पाय हे एकोणचाळीस या तीनच्या पुढं चिन्ह कोणतंय आता एखादं दलितर मध्ये पुढं चिन्हच कोणतं नाही नसतंय म्हणजे प्लस असते मग हे तीन प्लस येत ना तू आईकडं आणली आता बरोबर एक्स मायनस एक गुणिले फरक काय चार एकोणचाळीस मधून तीन गेले काय आलं छत्तीस बरोबर एक्स मायनस एक गुणिले काय चार मग छत्तीस चार बर चार चार बर ये येक्स, येक्स हे चार गुणाकारातले इकडे कुठे गेले भागाकारात बरोबर एक्स मायनस एक मग लक्षात घे चार नऊ छत्तीस मग नऊ बरोबर एक आता नऊ हे मायनस एक्स आहेत इकडे गेल्यावर प्लस एक्स म्हणून एक दहा हे झालं तो उत्तर हे काय झालं तू उत्तर म्हणजे कन्सेप्ट तुला कळावी परीक्षेत काही बी येऊ हो शकते आणि तुला कुठलाही प्रश्न कशाही पद्धतीनं मांडता आला पाहिजे तुला कुठ कुठलाही प्रश्न कशाही पद्धतीनं काय करता आला पाहिजे मांडता आला पाहिजे हा प्रश्न समजला का पहा रेग्युलर हा उद्या आपल्या ऍप आप मध्ये पण क्लास लाईव्ह होणार आहे उद्या आपल्या व्हीके क्लासच्या ऍप मध्ये पण सकाळच्या बॅचला दहा ते बाराच्या दरम्यान इतिहास आणि गणिताचं लेक्चर लाईव्ह होणार आहे त्याच्यामध्ये पहिल्यापासून इतिहास शिकवला जाईल उद्या परकीय सत्तेचं आपल्या भारतात आगमन होईल त्याच्यानंतर प्लासीची लढाई बक्सारची लढाई आपण खाल्लेला मार त्याच्यानंतर इंग्रजी सत्तेचा पाय भारतात भक्कम आपल्या भारतात येणारे गव्हर्नर आपल्या भारतात येणारा वाईसराय आपल्या भारतात येणारे भारत मंत्री आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं चळवळी कोणत्या त्याच्यानंतर इतिहास संपवायचा आपल्याला पाच दिवसात करणार आता इतिहासावर संशोधन करायचं नाही आपल्याला परीक्षा कमी कालावधीत आहे म्हणून इतिहास रिपीट कसा फास्ट होईल त्यामुळे इतिहास तुला लाईव करता येईल ती सुविधा करायलो त्यामुळे ताण घेऊ नको सर्वात महत्वाची गोष्ट आहे तु हा मयावर विश्वास पाहिजे हा ते पाचशे रुपये घेऊन पळून जाणार नाही काय काय म्हणजे सर तुला पाचशे दिले होते तुलाही येणार होता काऊन येईन तर तुला प्रॉब्लेम माहीत पाहिजे की नेटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर कधी मोबाईलचा प्रॉब्लेम आहे आमचं गायभाने इथं मोबाईल ठेवलं ते, ते पोरगं काय रात्री पोरील बोळाले आखी चार्जिंग उतरून टाकले त्याला बोलणारी कोण आहे आणि ते कोण आहे दोघं मला सापडले नाही बोलायला माहेच नंबरून है ना आता मी त्याचा डाटा करतो पण प्रॉब्लेम काय आहे आपलेच दोघं मी आपलेच दाताना आपलेच हो काहीच करता ना तळ हातावरल्या फोडावानी जावं लागते काय केलं काम करते ते आपलं आता बोलायला बोल दे त्याचं वय हे ना त्यानं आता नाही बोलत का मात्र पण बोलणार आहे का त्याने ह्या गोष्टी करायलाच पाहिजेत बरं बाबी आहे हा पहिल्या प्रकारचा प्रश्न होता त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचा पाहिला आता याच्यामध्ये तिसऱ्या प्रकारचा प्रश्न कोणता तिन्ही गोष्टी कव्हर करून दाखवला तिसऱ्या प्रकारचा प्रश्न सूत्र तेच बदललं काहीच नाही सूत्र तेच आता तुला प्रश्न कसा विचारला जाते ते लक्षात घे या प्रश्नामध्ये तुला प्रश्न कसा विचारला जाते ते लक्षात घे समजा तुला मी हा प्रश्न दिलाय या प्रश्नामध्ये ते म्हणते तीन कॉमा सात कॉमा अकरा कॉमा पंधरा डॅस 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 या अंकगणितीय श्रेणीच्या दहा पदांची बेरीज करा या अंकगणितीय श्रेणीच्या दहा पदांची करा? करा। काय करा बेरीज करा मग काही जण काय करतात माहिती का अशा प्रश्नात पहिले त्या अंकगणितीय श्रेणीचं दहावं पद काढतात मग दहावं पद काढण्यासाठी आपण सूत्र दिलं होतं काय शेवटचे पद पहिले पद काय तीन इथं अधिक विचारलेलं पद दहा मायनस एक गुणिले फरक आणि मग अशानं तू आहो पद काय काढलं एकोणचाळीस मग तू सूत्र काय वापरतो कारण संख्या प्रकारामध्ये मी तुला सांगितलं होतं बेरीज काल परवा तेव्हा आता सूत्र काय वापरलं होतं रे एकूण गोष्टी जे बी दिल्यात काय म्हणलं होतं एकूण संख्या कंसात कसलाही प्रश्न विचारो पहिली संख्या प्रश्न कसा विचारो शेवटची संख्या याला भागायचं कशानं दोन न आता याचं उत्तर दोनशे आहे परफेक्शन महत्वाचं आहे आणि ज्याचं गणित भारी असते का त्याचा प्रत्येकच दिवशी भारी असते हे लक्षात घे पाय नव्वन्न पाच चौदा चौदाने एक पंधरा पंधरा सात बावीस बावीसन तीन पंचवीस पंचवीस नऊ चौतीस चौतीस एकोणचाळीस एकोणचाळीस एक चाळीस चाळीस सात सत्तेचाळीस सत्तेचाळीस तीन पन्नास पन्नास ला शून्य हच्चाले पाच पाच तीन आठ, आठ तीन अकरा अकरा तीन, तीन चौदा चौदा दोन सोळा सोळा दोन अठरा अठरा एक एकोणीस एकोणीस एकवीस वीस एक एकवीस परफेक्शन किती बेरीज दोनशे दहा आता मी तुम्ही बेरीज करून दाखवली या पद्धतीनं एकूण संख्या किती रे दहा याच्यातली पहिली संख्या कोणती रे तीन याच्यातली शेवटची संख्या कोणती रे एकोणचाळीस याला भागा कितीने म्हणते दोन न मग तुम्हाला बेपंच दहा तो कंसात केली बेरीज एकोणचाळीस आणि तीन बेचाळीस आता पाय पाच दोन्ही दहा हातचा ला पाचशे वीस आणि हातचा एक तो उत्तर दोनशे दहा लग्न नाही पण इथं तो बिनाकामी एक मोकार पद्धत वापरली ना कोणती पहिले दहावं पद काढलं पहिले काय केलं दहावं पद काढलं हे काढायची गरज नाही कारण मी तुला प्रश्न पुढचा कसा विचारणार एका अंकगणितीय श्रेणीचं पाचवं पद एकोणीस आणि सातवं पद सत्तावीस आहे तिच्या पन्नास पदाची बेरीज करा मेलान तू थार आता मेला नाही कारण तुला पहिलं पद बी माहीत नाही फरक बी माहीत नाही काहीच माहीत नाही मग असा प्रश्न सोडवायचा कसा म्हणून एकच प्रश्न आपण चार पद्धतीनं रिवाइज करून टाकला पाय काय करायचं हे जे सूत्र आहेत तू आता डायरेक्ट बेरीज करायची पाय तुला त्यानं काय म्हणलं तीन कोमा सात कॉमा अकरा कॉमा पंधरा या अंकगणितीय श्रेणीच्या किती पदाची बेरीज किती रे दहा पदांची बेरीज चला तुला पहिलं पद माहीत आहे याच्यातला फरक माहित आहे आता किती पद विचारो तुला डायरेक्ट बेरीज करता येते कशी पाय तू याकडे हे सूत्र आहे का हे पाय हे सूत्र आहे तू याकडे काय हे पहिले पद अधिक विचारलेले पद मायनस एक गुणिले फरक आहे का याच्यात बदलायचं काय फक्त चला हे पाय काय करायचं माहितीये का हे कंसात टाकायचं असं पूर्ण कंसात टाकायचं टाकलं याला हे गुणिले दोन पाय मी जे बोलायलो ते समजायला करा हे बाबा पहा काय म्हणलं चला हे पहिलं पद आहे याला टाकायचे इथं गुणिले दोन हे टाकायचे कंसात टाकलं आता काय करायचं तुला जेवढ्या पदांची बेरीज विचारली का ते इथं लिहायचे एकूण पद याला भागीले दोन म्हणजे तुला जर बेरीज करा म्हणलं तर सिम्पल काय केलं तू इथं गुणिले दोन लिहिलं एकूण पदाला भागीले दोन लिहिलं म्हणजे वाढलं फक्त हे एवढा पार्ट हे एवढा पार्ट वाढीला तु आता तू ही बेरीज दोनशे दहा येते की नाही काय तुला किती पदाची बेरीज विचारली दहा याला भागीले काय दोन कंसात दोन गुणिले पहिलं पद सांग किती आहे तीन ओके इथं चिन्ह प्लस विचारले किती पद दहा किती पदाची बेरीज विचारली दहा मायनस काय करा म्हणते एक याला गुणिले फरक किती आहे चार ओके आता पाय लक्षात घे याला तो भाग दिला बेपंच दहा कंस सोडून घेऊ पाय तीन दोन्ही सहा कंसात जशाला तसं अधिक दहा मायनस एक नऊ नऊ चोक छत्तीस ओके आता पाय पाच जशाला तसे कंस आणि कंसाच्या बाहेर चिन्ह कोणतं गुणाकाराचं छत्तीस आणि सहा बाब्या किती बेचाळीस मग पाच दोन्ही दहा चाला एक पाच वीस वीस आणि एकवीस एक हे झालं तू ह्या प्रश्नाचं उत्तर समजलं सांग हे तु ह्या प्रश्नाचं उत्तर समजलं का सांग काय केलं आपण हा हे जे सांगितलं मी ते समजलं का सांग आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे विठ्ठल कांगणे सर हे नाव हे हो हे सरच नाव हे ना ओके हा आता या प्रश्नाचं उत्तर मला सर्वांनी काढून दाखवा फास्ट हा या प्रश्नाचं उत्तर मला सर्वांनी काढून दाखवा लवकर चला पाहत्या ना दोन क्वामा सात क्वामा बारा कॉमा सतरा डॅश 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 या अंकगणितीय श्रेणीच्या वीस पदांची बेरीज करा या अंकगणितीय श्रेणीच्या वीस पदांची बेरीज करा फास्ट दोन कॉमा सात कॉमा बारा कॉमा सतरा डॅश डॅस या अंकणतीय श्रेणीच्या वीस पदांची बेरीज करा लवकर <coughs> वीस पदांची बेरीज करा म्हणतोय प्रश्न दोन्ही पद्धतीने आला पाहिजे सर फॉर्म कुठं भरू पन्नास लेखी पडते तू कुठं भरू नको माझ्याकडे मी दोन चार झापडा आणतो तुला चला लवकर उत्तर आलं पाहिजे उत्तर काढा फास्ट <coughs> तलाटी भरती बद्दल बोलायचं आपल्याला तलाठी बद्दल बोला म्हणजे भरती होणार आहे तू फक्त अभ्यास कर त्याच्याबद्दल काय बोलू है ना सिलेबस तुला माहित आहे त्याच्याबद्दल वेगळं काय बोलायचं तुम्हाला फॉर्म एकच भरता येईल चला ज्यांचं कोणाचं उत्तर आलं होतं त्यांनी लक्षात घ्या मी तुम्हाला काय म्हणलं पुरव अशा प्रश्नामध्ये सिंपल सांगितलं तुला काय म्हणलं तुला विचारलेले पद किती विचारले वीस हे तू आलेलं एकूण पद वीस याला भागीले दोन आता काय म्हणलं दोन गुणिले पहिलं पद आता हा प्रश्न आहे दोन विचारले पद वीस मायनस एक गुणिले फरक पाच जे तुला दिले ते तू <coughs> हा सूत्रामध्ये टाकले आता पाय बेनदा हि वीस पा लक्षात घ्या कंसामध्ये बेदोन्ही चार कंस आणि कंसाच्या बाहेर हा इथं चिन्ह प्लस येणार आहे पहिले पद प्लस चिन्ह आहे का नाही चला इथं चिन्ह प्लस वीस मायनस एकोणीस एक एकोणीस पाच पंच्याण्णव आता पाय दहा कंस आणि कंसाच्या बाहेर गुणाकार मग पंच्याण्णव आणि चार पंच्याण्णव आणि चार किती रे नव्याण्णव होती ना बे एकोणीस पाच पंच्याण्णव आणि हे बेदोनी चार एकोण पंच्याण्णव आणि चार किती नव्याण्णव मग नव्याण्णव गुन्हे दहा तू ह्या प्रश्नाचं उत्तर किती किती रे तो उत्तर चला बोलायला समजायला ग समजलं का रे हा ओके हो दररोज लाईव्ह घेणार आहे ताण घेऊ नका आता याच्यात शेवटच्या प्रकारचा प्रश्न शेवटच्या प्रकाराचा प्रश्न ते काय म्हणते माहितीये का अशा प्रश्नामध्ये शेवटचा प्रकार सांगायलो म्हणजे हा प्रकार तुम्हाला ना कुठल्याही प्रश्नाचे उत्तर येणार ते काय म्हणते लक्ष द्या इकडं ते तुम्हाला काय म्हणते असा प्रश्न विचारला त्यानं काय म्हणलं एका अंकगणितीय श्रेणीचे मी काय म्हणलो पाय एका अंकगणितीय श्रेणीचे पाचवे पद लक्षात घे पाचवे पद एकोणीस आहे व सातवे पद लक्षात घे सातवे पद सत्तावीस आहे या अंकगणितीय श्रेणीच्या वीस पदांची बेरीज करा या अंकगणितीय श्रेणीच्या वीस पदांची बेरीज करा <clears throat> आता इथं तू वरती दिलेला आहे म्हणून तू प्रश्न डायरेक्ट सोडवशील का नाही इथं तुला वरती दिले बाबा हे पाचवं पद आहे हे सातवं पद आहे म्हणून तू डायरेक्ट सोडशील पण हे नाही दिल्यावर ते वांदे होतील का नाही तर वांदे हो द्यायचे नाही काय म्हणलो मी तुला या कंसामध्ये किंवा या प्रकरणामध्ये बेरीज करताना तुला पहिले माहीत पाहिजे फरक आणि माहीत पाहिजे पहिले पद कारण हे तर तुला विचारणार आहे किती पदाची बेरीज करायची मग असा प्रश्न आपल्याला दिल्यावर करायचं काय पुस्तक काय सांगतंय पाचवे पद पहिले पद यक्ष मानू आणि फरक वाय मानू आगाव वा मोकार गोष्टीत पडायचं नाही मग अशा प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं सिंपल गोष्ट मोठं कितवं पद दिलंय सातवं त्याची किंमत काय दिली सत्तावीस लहान पद काय दिले पाचवं त्याची किंमत काय दिली एकोणीस या दोघांची वजाबाकी करायची जी वजाबाकी येईल पाय सात मधून पाच गेले दोन सत्तावीस मधून एकोणीस गेले आठ या फरकानं या फरकाला भागायचं बेचोक आठ याचा अर्थ या अंकगणितीय श्रेणीतला तुला मिळाला फरक काय मिळाला बघ्या फरक मिळाला या अंकगणितीय श्रेणीमध्ये फरक किती आहे मन चारचा आता तुला काढायचं पहिलं पद काय काढायचं पहिलं पद तुला इथं दिलंय पाचवं पद आणि त्या पाचव्या पदाची किंमत एकोणीस दिली म्हणजे तुला एक गोष्ट कळली या पाच पदाच्या अगोदर चार पद होऊन गेलेले आहेत आणि त्या पदातला फरक किती आहे चारचा मग चार पदांचा चा फरक म्हटल्यावर चार चोक सोळा मग एकोणीस मधून सोळा गेले तर या अंकगणितीय श्रेणीचं पहिलं पद काय आहे ती आहे मी बोललो काय पाय मी तुला बोललो काय मो जेवढ्या मोठ्या पदाची किंमत दिली त्या पदाच्या किमतीतून लहान पदाची किंमत मायनस करा या फरकानं याला भागा म्हणजे तुम्हाला अंकगणितीय श्रेणीतला फरक मिळेल कधी कधी तुम्हाला हे दहावं पद हे बारावं दिलं तर जे फरक येईल त्यानं भागणार कधी कधी हे चौदावं हे सोळावं दिलं तसं भागणार काही विचारू काय करायचं आपल्याला की बाबा मोठ्या फरकातून लहान फरक वजा करा या फरकाने याला भागल्यावर फरक मिळतो आता तुम्हाला कितवं पद दिलंय पाचवं पाचच्या अगोदर किती पद व्हायचे राहिले चार या पदातला फरक किती आहे चार मग चार चौक सोळा मग एकोणीस मधून सोळा गेले मला उरले किती मग कन्सेप्ट क्लिअर झाले तुला करायची होती बेरीज बेरीज करताना तुला काय आलं तुला पहिलं पदही मिळालं आणि तुला फरकही मिळाला आता तुला करायची पदांची बेरीज तो काम सूत्रात टाक मग सूत्रात काय करणार तू एकूण पद वीस भागिले दोन काल कंसामध्ये दोन गुणिले पहिले पद तीन अधिक विचारलेले पद वीस मायनस एक गुणिले फरक चार जे तुला दिलंय तेच मांडायचंय अवघड काहीच नाही मग तू केलं काय बेंदाही वीस कळलं आता इथं चिन्ह कोणतं गुणा करायचं कौसा तीन दोन्ही सहा अधिक वीस मायनस एक एकोणीस एकोणीस शहात्तर कंस बंद दहा गुणिले शहात्तर आणि दहा सहा सहा बारा ब्याऐंशी कळलं का मग मला सांग ब्याऐंशी गुणिले दहा ती ह्या प्रश्नाचं उत्तर काय मी जे बोललो ते समजायला का सांग रे <coughs> मी जे बोललो ते समजायला का सांग ये नो समजला प्रश्न का हा ओके चला ग्राउंड कटआउट तुम्हाला सांगितलं हार्डली एकशे तीस आत आपल्याला रिझल्ट येणार आहे त्यामुळे ताण घेऊ नका असे प्रत्येक प्रश्न आपल्याला विचारले जातील आणि रेग्युलरली आपला क्लास होईल कालही आपला क्लास होणार होता पण अनावधानाने काम आल्यामुळे काल घेता आलं नाही पण आता रेग्युलरली क्लास होईल आणि तुम्ही मला सजेस्ट करत चला काय काय शिकवायच्या है त्यामुळे कुठलाही ताण घ्यायचा नाही असा कसलाही प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर यायला पाहिजे ओके आता मेन टार्गेट काय माहिती आहे का तुला मी सांगितलं पंचेचाळीस आणि इकडं ए पंच्याण्णव त्याच्यानंतर इकडं सांगितलं की मिनिमम लक्षात घ्या पंच्याऐंशी आणि इकडं मिनिमम नव्वद कारण इकडली लिस्ट हाय लागते इकडली तरी थोडी कमी लागते कळलं फॉर्म भरताना कुठल्या जिल्ह्यात भरायचा आहे हा प्रत्येक विचार आपल्या मनात आला का तसं बाकीच्या बी दलिदराच्या येत असतो म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला कळावं करायचंय काय मेन गोष्ट ती आहे ना हा तरी काही प्रॉब्लेम आला तर नक्की विचारा चालतंय हा त्याच्यामुळे ताण घेऊ नका पाहू काहीतरी पहा लक्षात घ्या याच्यामध्ये काय करा आहे का हे जे कमेंट करायलात का याचा तुम्ही विचार करू नका काय असतं आहे का यायला सवय बाहेरच्या घरात जाऊन बाबा म्हणायची त्या तिचा आपण विचार करायचा नाही है ना हे इच्छा नसताना झालेले गाभर त्यामुळे यायचा विचार करू नका तुम्ही शिकायसाठी आलेत आपल्याला या दोन तीन महिन्यात काहीतरी आहे हा ही गोष्ट लक्षात घ्या कॉल कोणाचाच रिसीव करता येत नाही नऊ तास क्लास असतो है ना दहा किलो वजन कमी झाले भाऊ हे लोकाच्या घरात जाऊन बाबा म्हणते तशा अवलादिच्या विचार करू नका आणि ते ओरिजनल असतात हे काय फाटक आहे बा काहीतरी नाव ओरिजनल टाकलं नाही त्यानं तू ओरिजनल नाव टाक म्हणाव आणि काही कायचं म्हणणं कसं आहे म्हणजे मी कमेंट केली म्हणजे मी काहीतरी बोलायला पाहिजे तर अशा बायलेला सर कमेंट करायला उत्तर द्यायला वेळ नाही पर म्हण येऊन पाय म्हणा सर कसे काय आहे सरचं स्टेटस काय सर काय करतात मग तुला बराबर नीट करतात सर त्या सर केल्याही बायले येतात बितात जातात डायला घालतात इथं बोल नको फक्त तू हा मग नंबर घे माझ्या नंबरवर कॉल करून पाय मग तुला रेकॉर्डिंग कर पण व्हायरल कर त्यापेक्षा पाच शिवाय जास्त येतात परफेक्ट पुन्हा डिएड झालेले चला पहा मेन गोष्ट लक्षात घ्या आता उद्या काय करायचं उद्या काय कोणता विषय घ्यायचा सांगा म्हणजे आपण बेसिक बेसिक घेऊ लागलो पहिल्या जे परीक्षेला ओरिएंटेड जास्त प्रश्न विचारतात त्याच्यावर फोकस करायला जे परीक्षेला जास्त येते हा आता मेन गोष्ट पहा लक्षात घ्या आपली तलाठी भरतीची बॅच आहे मी तुम्हाला सांगितलं फक्त तारीख दिलेली आहे काय तारीख दिली की बाबा तू एक डिसेंबरच्या आत आला तरच तीन हजार पाचशेच्या फीस मध्ये आपली बॅच असणार चार ते साडेआठ रात्री तू प्रत्येक गोष्टी वर्गात पाठ होतील ते इंग्रजी असो मराठी असो कुठलाही विषय असो त्या बॅचला तुला भर द्यायचाच आता वनरक्षकची बॅच लाँच व्हायली त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस आलाय आणि पोलीस भरतीची बॅच लक्षात घ्या एक डिसेंबर काय म्हणलो पाय म्हणजे तीस नोव्हेंबरला तुमचे फॉर्म भर भरणं बंद झाले तर एक डिसेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत पोलीस भरतीची बॅच तीनशे रुपयापेक्षा कमी केली जाईल त्याच्यामध्ये तीनशे व्हिडिओ आहेत याच्यामध्ये गणिताचा बुद्धिमत्तेचा पूर्ण सिलेबस आहे मराठीचा पूर्ण सिलेबस आहे आणि वर्गातल्या लाईव्ह मध्ये जी के उद्यापासून तुला कळेल कसं शिकवल्या जाते म्हणजे तीनशे रुपयामध्ये तू रिझल्ट येणार रिझल्ट आल्यावर तू काही सरल हा कॉल केला पाहिजे की सर कार्यक्रम जमला तुमच्यामुळं आणि तीनशे रुपये म्हणजे लय गोष्ट नाही तू लॅबमध्ये बसल्या बसल्या रिव्हिजन म्हणून जरी ऐकलं तरी तुला मार्क छान पद्धतीने घेता येतील त्याच्यात प्रत्येक उदाहरणं घेण्याचा प्रयत्न केलाय अतिशय सोप्या पद्धतीने अशी बॅस टाकली आहे म्हणून आता ज्यांना कोणाला वाटलं आपला अभ्यास बुडवायचा नाही त्यांना ते त्या ठिकाणी फीस भरून जॉईन व्हा त्यांनी काय करायचं त्या ठिकाणी आपली फीस भरायची जॉईन व्हायचं तलाठी भरती असेल वनरक्षक भरती असेल प्रत्येक बॅच आपण लॉन्च करालो मात्र अभ्यास करा ओके तर उद्या आपण याच ठिकाणी याच वेळेला लाईव्ह येणार आहोत आपल्याच युट्यूब चॅनलवर ला। तत्पूर्वी सर्वांना शुभरात्री भावी वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा थांबू आपण या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद